माझ्यासाठी नाही, मला कुठे बसायचंय म्हणून नाही, पण तुम्हाला कुठे ठेवायचंय, तुम्हाला कुठे बसवायचंय, तुमच्यासाठी जे गोपीनाथ मुंडेंनी स्वप्न पाहिलेत ते पूर्ण करायचे आहेत, त्याच्यासाठी मी आता मैदानात उतरणार आहे. पडले ते झालं, आता पाडणार आहे, पाडणार. कुणाला पाडणार आहे? जो चारित्र्यहीन असेल, पैशाच्या जोरावर राजकारण करत असेल त्याला पाडणार, जो शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण करत असेल त्याला पाडणार, जो तरुणांना बेरोजगारीच्या संकटातून उठलून नाही काढू शकत त्याला पाडणार, जो या महाराष्ट्राला त्याचं गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये अडचण असेल त्याला पाडणार आहे. आता फक्त मेरिट राहील, समाजाच्या साठी सेवा करणार, चारित्र्य संपन्न लोकांसाठी समर्पित असणार नेतृत्व घडवण्यासाठी आता मी रात्रीचा दिवस एक करणार. भले मला काही मिळो ना मिळो, पण पुढची पिढी गोडी गोड जेवण जेवल, चांगलं जेवण जेवल, त्यांच्या ताटात तरी गोड पडल, याच्यासाठी आता माझं आयुष्य मी खर्च घालणार. तुमच्या सेवेसाठी माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी लढणार. तो क्षण आत्ता या क्षणी आहे, का उद्या मी मरणार आहे का अजून किती वर्षांनी मला माहीत नाही, पण मी माझा आणि तुमचा स्वाभिमान मरू देणार नाही. मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला अंतर देणार नाही. मी आता मैदानात 2024 पर्यंत तुम्हाला न्याय देण्यासाठी मी आता मैदानात आहे, आणि तुमची इच्छा असेल तर तिथून मला कोणीच हटवू शकणार नाही. मी येणार आहे सिंदखेड राजा, मी येणार आहे शिवशक्ती नगर जिल्हा, मी येणार आहे जळगाव, मी येणार आहे नाशिक सिन्नर येवला, मी येणार आहे. शिवशक्ती परिक्रमेच्या माध्यमातून मी जिथे जिथे गेले तिथे मी नाही जाऊ शकले तिथे आता येणार आहे. जिजाऊंचं दर्शन घ्यायला मी बुलढाण्याला येणार आहे. आता मी घरी बसणार नाही. मी तुमची ताईसाहेब नाही रे, मी तुमची ताईसाहेब नाही, मी तुमची आई आहे. आई आणि खरं सांगू का, बाप असतो ना, कर्ज झालं, दुःख झालं, व्यसन लागलं म्हणून झाडाला लटकून आत्महत्या करतो रे. आईला नवऱ्याने मारलं तरी, सासरच्यांनी चळलं तरी, लेकरांनी लक्ष नाही दिलं तरी जीव द्या वाटत नाही, कारण जीव लेकरात अडकलेला असतो. राजकारणामध्ये नेत्यापासून, ताईपासून, ताईसाहेबांपासून आता मी आईच्या भूमिकेत आहे, त्यामुळे माझ्या लोकांचं हित बघणं हे माझं परम कर्तव्य, त्यांना न्याय देणं हे माझं परम कर्तव्य, कुणा दुसऱ्याचं हडपून खाणं हे माझं परम कर्तव्य नाही. की इकडची सीट लढा, तिकडची सीट लढा, प्रीतम ताई घरी बसतील तुम्ही लढा, हे असलं काही चालणार नाही. का? कारण मी कुणाच्या मेहनतीचं खाणार नाही. एक वेळ मी मेहनत करेल तुमच्यासाठी, तुम्ही म्हणला तर ऊस तोडायला जाईन, कापूस वेचायला जाईन, पण स्वाभिमान गहाण टाकू शकणार.